एकदा कैलासमध्ये शिव पार्वती सारीपाटाचा म्हणजे चौरसाचा खेळ खेळीत होते. या खेळामध्ये माता पार्वती विजयी झाली, परंतु शिव मात्र स्वतः जिंकल्याचं म्हणाले. तेव्हा तिथे उपस्थित फक्त नंदी होता. पार्वतीने नंदीला विचारलं की या खेळामध्ये कोण जिंकलं. तेव्हा नंदीने शंकरांचे नाव घेतले. त्यावर माता पार्वती क्रोधित झाली आणि नंदीला शाप दिला की मृत्युलोकी पृथ्वीवर तुझ्या मानेवर सदैव नांगर राहील, तुला जीवनभर कष्ट करून जगावे लागेल. ऐकून नंदी घाबरला आणि त्यानं आपली चूक मान्य केली. त्याने माता पार्वतीला क्षमा मागितली. त्यावर गौरीनं त्याला सांगितलं की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करेल, त्या दिवशी तुझ्या मानेवर नांगर राहणार नाही. तेव्हापासून याच कारणास्तव बैलपोळा हा सण साजरा करण्याची परंपरा पडली. पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा म्हणजेच ताना पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजावून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुले खेळण्यातील बैल घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जाते. भगवान विष्णू कानाच्या रूपात पृथ्वीवर आले, जी आपण कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो. श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच त्याचा मामा कंस त्याच्या जीवाचा शत्रू राहिला होता. काना वासुदेव यशोदासोबत लहानपणी राहत असताना कंसाने अनेक असुरांना त्याला मारण्यासाठी पाठवले. एकदा कंसाने पोलासूर नावाच्या राक्षसाला पाठवले होते, ज्याला कृष्णाने आपल्या लीलेने मारले आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. तो दिवस श्रावण महिन्यातील अमावस्याचा दिवस होता. या दिवसापासून या दिवसाला पोळा असे नाव पडले. या दिवसाला बालदिन म्हणतात. या दिवशी मुलांवर विशेष प्रेम केले जाते. महाराष्ट्र या दिवसाला तानापोळा असं म्हणतात. तानापोळा हा खास करून बालगोपालांसाठी असतो. या दिवशी लहान मुले आपल्या लाकडी बैलांना सजवत असतात. त्या लाकडी बैलांची धावण्याची शर्यत भरवली जाते आणि जिंकणाऱ्या तान्या बैलाला पारितोषिक दिलं जातं. तसेच त्याचबरोबर जो कोणी सर्वात सुंदर आपल्या लाकडी बैलाला सजवतो त्यालासुद्धा बक्षीस दिलं जातं. काही ठिकाणी लहान मुले आपल्या लाकडी बैलांसोबत फिरत असतात. त्यांना मित्रपरिवारातील लोक आपल्या घरी बोलवतात आणि त्यांना बोजारा देतात. पोळ्याच्या पहिल्या दिवशी शेतकरी आपल्या बैलाच्या मानेला आणि तोंडाला असलेली दोरी काढतात. यानंतर त्यांना हळद बेसन पेस्ट लावून तेलाने मालिश केली जाते. यानंतर त्यांना गरम पाण्यानं चांगली आंघोळ घातली जाते. जवळ नदी तलाव असेल तर तिथे नेऊन आंघोळ केली जाते. यानंतर बैलांना चांगले सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो. काही दाण्यांची खिचडी गुगऱ्या पुरणपोळी बैलांना जेवणासोबत दिली जाते. त्यांना रंगीबिरंगी कपडे परिधान करतात. विविध प्रकारचे दागिने फुलांचे हार घालतात. शाल चढवली जाते. या सर्वांसोबतच घरातील सर्व लोक नाचत गात असतात. बैलांच्या शिंगात बांधलेली जुनी दोरी बदलून नव्या पद्धतीने बांधली जावी हा दिवस चा मुख्य उद्देश आहे. गावातील सर्व लोक एका ठिकाणी जमतात आणि सजवलेले बैल आणतात. या दिवशी प्रत्येकाला आपले बैल पाहण्याची संधी मिळते. त्यानंतर सर्वांचे पूजन करून संपूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते. या दिवशी घरात खास पदार्थ तयार केले जातात. या दिवशी पुरणपोळी गुज्जा भाजी करी आणि पाच प्रकारच्या भाज्या एकत्र करून मिक्स भाज्या तयार केल्या जातात. अनेक शेतकरी या दिवसापासूनच पुढील शेतीला सुरुवात करतात. या दिवशी अनेक ठिकाणी जत्रेचे आयोजन केले जाते. येथे हॉलीबॉल कुस्ती कबड्डी खो खो इत्यादी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. चला तर मग, कशी वाटली माहिती कॉमेंट करून नक्कीच कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, पोळ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.